सचिन जिरे यांच्याकडे मराठवाड्यामधले अपडेट्स आपण घेऊयात. सचिन, आपण जर पाहिलं तर भाजपनं आज जी यादी जाहीर केलेली आहे त्यानंतर जरांगेंनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे, तर त्या पार्श्वभूमीवर कसा माहोल एकंदरीतच पाहायला मिळतोय? जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामधले संभाव्य जे उमेदवार होते, मराठवाड्याला जे संभाव्य उमेदवार होते, त्या जे स्टँडिंग आमदार आहेत भाजपचे, त्यांना जवळपास हे निश्चित होतं की त्यांना तिकीट मिळेल. मात्र त्यामध्ये असं काही होतं की बीडमधले तिकीट राखले जाऊ शकतात, तर त्याप्रमाणेच झालेलं आहे. की आपण जर पाहतो की बीडचे उमेदवार अजून भाजप जाहीर झाले नाही. जर आपण छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण मंत्री अतुल सावे असतील, त्याचबरोबर प्रशांत बंब असतील, यांचे स्टँडिंग आमदार म्हणून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर हरिभाऊ बागळे ज्यांनी नुकतेच आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, त्यांच्या जागी एक नवीन चेहरा देण्यात आलेला आहे, महिला चेहरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की अनुराधा चव्हाण यांचं या ठिकाणी नाव समोर आलेलं आहे आणि त्या आता भाजपच्या उमेदवार राहणार आहेत. एकंदरीत अशी परिस्थिती या मराठवाडीची आहे आणि फक्त बीडचे उमेदवार अजून जाहीर होणे बाकी आहे. जर आपण पाहिलं की यापूर्वी संभाव्य जे उमेदवार होते, जे सांगितलं स्टँडिंग लोकांना पुन्हा एकदा संधी मिळेल तसं झालेलं आहे. मात्र बीडचे उमेदवार राखून ठेवलेले आहेत आणि आता आज घडीला आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांनी देखील घोषणा केलेली आहे की आपण कुठे लढवायचं आहे, कुठे पाडायचं आहे आणि कुठे समर्थन द्यायचं आहे, याची व्याख्याच त्यांनी आज मराठा बांधवांना सांगितलेली आहे. त्यामुळे कुठेतरी बीडवर विशेष लक्ष देण्यात आलं महत्वाचं असेल. सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा आपण एकदा जाऊयात शेखर पाटील यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूरचे अपडेट घ्यायला. शेखर, आज जी भाजपाची यादी जाहीर झाली, सहकार क्षेत्र फार महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने आता तिथे भाजप कसं कामाला लागलंय? अगदी बरोबर आहे श्रद्धा. कोल्हापूर, सांगली, सातारा हा सहकारचा पट्टा म्हणून ओळखला जातो आणि या पट्ट्यामध्ये निश्चितच सहकारी काही जोडण्या असतात आणि त्यावरतीच राजकारण आजपर्यंत चालू झालेलं पाहायला मिळालं. आणि आज आपण पाहतोय कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही ठिकाणी भाजपला आपले उमेदवार जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले आहेत. कोल्हापूरचा विचार केला तर त्या ठिकाणी कोल्हापूर दक्षिणमधून अमल माडिक यांना पुन्हा एकदा उमेदवार दिले. गेटवेळी त्यांचा पराभव जो आहे तो ऋतुराज पाटील यांनी केला होता, मात्र पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली. तर दुसरीकडे इचलकरंजी या ठिकाणी इंटरेस्टिंग फॅक्ट या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण प्रकाश आव्हाड जे अपक्ष आमदार होते त्यांनी आपल्या मुलाची काही दिवसांपूर्वीच उमेदवारी घोषित केली होती आणि त्यांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राहुल आव्हाडेंना आता भाजपकडून अधिकृतरित्या त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडेंच्या प्रवेशानंतर नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मात्र ती नाराजी दूर करण्यासाठी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आले होते. ती नाराजी कोल्हापूरातल्या दोन या ठिकाणी समावेश आजच्या जाहीर केलेली यादीमध्ये. तर दुसरीकडे सांगलीतील देखील विचार करायचा झाला तर सांगलीमध्ये देखील अनेक महत्वाच्या जागा आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला आता सांगलीतील सुधीर गाडगीळ आहेत, त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली. मिरज मधला विचार केला तर सुरेश काळे ज्यांना पुन्हा एकदा आमदार त्या ठिकाणचे आहेत, पुन्हा एकदा त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे. मात्र अद्याप ही ज्या ठिकाणी तीन महत्वाच्या लढाई होणार आहेत सांगलीमध्ये, ज्या ठिकाणी रोहित पाटील असू दे, तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी रोहित पाटलांच्या विरोधात कुणाला पुन्हा एकदा उमेदवारी भाजप देणार हे पाहणं गरजेचं, कारण संजय काका पाटील यांचा पराभव झाला आणि त्यानंतर आता त्यांच्या मुलग्याला प्रभाकर पाटील यांना त्या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीची चर्चा. त्यामुळे निश्चितच कवठे महाकाळ या ठिकाणी देखील कोण उमेदवार असणार हे महत्वाचं असणार आहे, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. बरोबर आहे शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट साठी.